नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। आताची मोठी बातमी आहे, उद्या मुस्लिम धर्मियांचा सण मोहरम। मोहरमच्या याच पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली मोहरमच्या बंदोबस्ताची तयारी करण्यात आली असून आज पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या मिरवणूक मार्गाची पाहणी केली आहे। उद्या या मिरवणुकीदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, 4 पोलीस उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक, 645 महिला कर्मचारी असा फौज फाटा तैनात करण्यात आलाय। तसेच शहरातील मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले असून भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत। तर वाहतूक शाखेकडून मिरवणूक मार्गावरील वाहतूक इतर मार्गावरून वळवण्यात आलेली आहे। मोहरम मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी CCTV देखील बसवण्यात आलेत। या मोठ्या बातमीत आता इथेच थांबतोय, मात्र तुम्ही न्यूज 24 सह्याद्री।